आज आपण स्पर्धा परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या शेकडेवारी म्हणजे शतमान यावर आधारित महत्त्वाचे मुद्दे आणि नमुना प्रश्न पाहणार आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक सरावासाठी उदाहरणाची एक PDF दिलेली आहे, ती तुम्ही सोडवा. आणि जर अजूनही व्हिडिओला किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल. आणि सरावासाठी जी उदाहरणं आहेत ती कशी सोडवायची याची व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. तर आज आपण शेकडेवारी यामध्ये महत्त्वाचे मुद्दे पाहूया. सर्वप्रथम तर शतमान हा एक प्रकारचा अपूर्णांक होय. शतमानात छेद नेहमी 100 असतो. जेव्हा एखाद्या संख्येची 100 भागाकाराने तुलना केली जाते तेव्हा त्या शेकडेवारी किंवा शतमान म्हणतात. 27% याचा अर्थ 27 छेदस्थानी 100 किंवा 0.27 असा होतो. शेकडेवारीला गणितात शतमान, प्रति शेकडा, टक्केवारी असेही म्हणतात. नफा, तोटा, वाढ, घट, दलाली, कमिशन, सूट इत्यादी बाबी शतमानात सांगतात. उदाहरणार्थ 2% दलाली दिली असता याचा अर्थ 100 रुपयावर 2 रुपये दलाली दिली असा होतो. दिलेल्या अपूर्णांकाला 100 गुणले असता शतमानात रूपांतर होते. उदाहरणामध्ये 1/2 × 100 म्हणजे 50%. या उलट शतमानाला 100 भागून संक्षेप दिल्यास त्याच्या अपूर्णांकात रूपांतर होते, म्हणजे 25% म्हणजे 25 × 100 म्हणजे 1/4. अपूर्णांक व शतमान यांचे एकमेकात रूपांतर 100% म्हणजे 50% म्हणजे 1/2, 25% म्हणजे 1/4, 12.2% म्हणजेच 1/8, 6.14 म्हणजे 1/16, 20% म्हणजे 1/5, 10% म्हणजे 1/10, 5% 1/20, 2.12 म्हणजे 1/40 आणि 1.14% म्हणजे 1/80. एखाद्या उदाहरणात संख्येचा शेकडा काढणे याचा काढणे येथेचा म्हणजे गुणिले असा अर्थ होतो. तर यावर आधारित नमुना प्रश्न पहिला आहे, 80%च्या 3/5% म्हणजे किती? पर्याय आहे 40 × 10^4, 48 × 10^3, 4.8 × 10^3, 4.8 × 10^7. 80/100 म्हणजे गुणिले 3/5 × 1/100 म्हणजे 80%. म्हणजेच आपण 80/100 घेतलं, याचे 3/5% म्हणजे 3/5/100. पहा आता 48/100 × 100 म्हणजेच 48/ इथे 10^4 आलेला आहे आणि 48 × 10^4 म्हणजे 4.8 × 10^3 म्हणजे पर्याय तिसरा इथे बरोबर असणार आहे. 150% काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा तो 60% काढला तर मूळ संख्ये कितीने कमी झाली? 96, 54, 90, 30. पहा 150% म्हणजे 150 × 60/100 म्हणजे 90. परत 90% म्हणजे 90 × 60/100 म्हणजे इथे 54 आलं. म्हणजे 150 मधून 54 केले तर 96, म्हणजे ती संख्या ही 96 कमी झाली, म्हणजे पर्याय 1 असेल. एला बीपेक्षा 25% गुण कमी मिळाले तर बीला एपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? 10, 11.9, 33.13 आणि 25. एला बीपेक्षा 25% गुण कमी मिळाले म्हणजे बीचे याच्या गुणाशी गुणोत्तर हे 75/100 म्हणजे 3/4 असेल. आता बीला एपेक्षा काही गुण जास्त मिळाले त्याबद्दल वरील विवेचनावरून बीच्या आणि एच्या गुण याचं आपण जर गुणोत्तर घेतलं, गुणाशी गुणोत्तर घेतलं तर 4/3 येणार आहे. म्हणजे 100 × 4/3 म्हणजे 100 × 403 म्हणजे इथे 400/3 म्हणजे 133.3 म्हणजे इथे 33.3% गुण हे जास्त मिळाले, म्हणजे पर्याय 3 असेल. 10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलईचे 200 लिटर दूध एकत्र केल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती? 9, 8.75, 8.50, 8.25. पहा 10% मलईचे 120 लिटर दूध म्हणजे 120 × 10/100 म्हणजे 12 लिटर
मलई आहे आणि 8% मलईचे 200 लिटर दूध म्हणजे 200 × 8 = 100 म्हणजे 16 लिटर मलई, म्हणजे आपल्याकडे एकूण मलई आहे 28 लिटर आणि एकूण दूध आहे 320 लिटर म्हणजे 320 लिटर दुधामधील मलईचे शेकडा प्रमाण हे 28 × 320 × 100 म्हणजे 8.75 म्हणजे पर्याय दुसरा. रेल्वे तिकिटाचे दर दर शेकडा 20% वाढवले, पुन्हा काही महिन्यानंतर 10% वाढवले तर मूळ भाड्यामध्ये 100% वाढ किती झाली? 24%, 18%, 40% की 32%? पहा, मूळ भाडे आपण 100 मानतो, 20% वाढवले म्हणजे पुन्हा 120 झाले, पुन्हा 10% वाढवले म्हणजे 120 × 10^10 = 100, परत 12 वाढले म्हणजे 120 + 12 इथे झाले 132 झाले आहेत, म्हणजे कितीने वाढले आहेत? 32%. 20 पहिल्यांदा वाढले आणि नंतर 12 म्हणजे 32% हे वाढले म्हणजे पर्याय चौथा. चहा पावडरचा भाव 25% वाढला, घरात चहा पावडरची 10% कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? 25, 20, 30, 15. समजा चहा पावडरचा भाव 100 रुपये प्रति किलोग्रॅम आहे व विशिष्ट कालावधीसाठी आपण 100 किलो हे पावडर आपण वापरतो, होणारा खर्च म्हणजे 100 × 100 10,000. आता चहा पावडरचा भाव 25% वाढला म्हणजे नवीन दर झाला 125, आणि समजा आपण पूर्वीच्याच विशिष्ट कालावधीमध्ये खर्च पूर्वी इतकाच ठेवण्यासाठी पावडराच्या वापरात कपात करून एकूण एक्स किलोग्रॅम आपण पावडर वापरली जात आहे म्हणजे 125 × x बरोबर 10,000. 10,000 × 10,000 / 125 म्हणजे 80, म्हणजे आता 80 किलोग्रॅम पावडर वापरली जाते म्हणजे पूर्वीपेक्षा 100 - 80 म्हणजे 20% आपल्याला कपात करावी लागेल म्हणजे पर्याय 2 असेल. एका संख्येच्या 28.5% म्हणजेच 3420 तर त्या संख्येचा 82.5% किती? पहा, ती आपण पर्याय आहेत 9900, 8500, 10,000, 9000. पहा, एक संख्या आपण एक्स मानूया, x × 28.5 × 100 म्हणजे 3420 आणि x बरोबर 3420 × 100 / 28.5 म्हणजे 12,000. म्हणजे 12,000 असे 82.5% काढूया आपण, 12,000 × 82.5 / 100 म्हणजे 9900 म्हणजे पर्याय 1 असेल. बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची इंग्रजी व गणित विषयाची परीक्षा घेण्यात आली. बसलेल्या उमेदवारापैकी इंग्रजी 75% उमेदवार उत्तीर्ण झाले व गणितात 80% उत्तीर्ण झाले, परंतु 18% उमेदवार दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जर दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या 292 जणांना नोकरीवर घेण्यात आले तर त्या परीक्षेला किती उमेदवार बसले होते? 300, 350, 400, 450. समजा त्या परीक्षेला बसलेले एकूण उमेदवार 100 आहेत, म्हणजे इंग्रजीमध्ये 75 उत्तीर्ण झाले, यावरून 25 अनुत्तीर्ण झाले. तसंच गणितात 80 उत्तीर्ण झाले म्हणजे अनुत्तीर्ण 20 होते, म्हणजे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण असलेले इथे 18 जणे असतील. आता फक्त इंग्रजी या एकाच विषयात अनुत्तीर्ण म्हणजे 25 वजा 18 म्हणजे 7, आणि फक्त गणित या एकाच विषयातील अनुत्तीर्ण म्हणजे 20 वजा 18 म्हणजे 2. दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे 100 - 18 + 7 + 2 म्हणजे 18 + 7 + 2 ह्याची बेरीज येते 27. ही 100 मधून वजा केली तर 73, म्हणजे प्रत्यक्षात दोन्ही विषयातील उत्तीर्णांची संख्या ही 292 आहे. 73 × 100 म्हणजे 292 × x म्हणजेच एक्स बरोबर 292 × 100 / 73 म्हणजे 400 म्हणजे पर्यायातील 200 रुपयाच्या वस्तूची किंमत 20% वाढवली, नंतर ही वाढलेली किंमत 20% कमी केली तर त्या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल? पर्याय 10 कमी, 8 जास्त, 8 कमी, किमतीत फरक पडणार नाही. 20% प्रमाणे मूळच्या 100 रुपये किमतीत होणारी वाढ म्हणजेच 200 × 100 × 20 म्हणजे 40 आणि वाढलेली किंमत म्हणजे 240. आता 240 20% घट केली म्हणजे 240 × 100 / 20 म्हणजे 48. आता शेवटची किंमत 240 - 48 म्हणजे 192, म्हणजेच किमतीमध्ये मूळ किमतीमध्ये झालेला फरक 200 - 192 म्हणजे 8 ही कमी झाली म्हणजे पर्यायातील 50 × 50 / 25 / 25 म्हणजे किती? 8, 4, 16, 10. पहा, 50 × 50 म्हणजे 50 × 50 / 100
आणि 25 च्या 25 टक्के म्हणजे 25 × 25 = 100 म्हणजे 50 × 1 = 2 × 25 × 1 = 4 म्हणजे 50 × 1 = 25 × 1 = 2 × 4 म्हणजे 4 येणार आहे म्हणजे पर्याय 2।